राज ठाकरे यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का आणि भाजप या संदर्भात काही बोलत नाही, उलट त्याचं समर्थन दिसतंय मनसेला राज ठाकरे? भाजपची भूमिका जी असेल ती असेल, परंतु माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ती राज ठाकरेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी भोंगे लावायचे असतील तर लावावेत, पण ते भोंगे मंजूरचे भोंगे काढावेत या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता आणि आपल्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न जो आहे तो करू नये असं माझं या संबंधातलं मत आहे. तुम्ही म्हणता की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध आहे, दुसरीकडे तुम्ही ज्याच्यासोबत केंद्रात सत्तेत आहे ते मात्र अप्रत्यक्ष याचं समर्थन करत आहेत. नाही, त्याने काही समर्थन केलेलं नाही आहे. कधी बीजेपीने अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही आहे. भोंगे काढा वगैरे अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची, नाही आमच्या मंदिरावर भोंगे असावेत अशी भूमिका त्यांची असेल. ज्यांना भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत, परंतु बीजेपीनेसुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी घेतली नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे ती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी आहे, त्यामुळं सर्वांची साथ मला मिळाली पाहिजे ही भूमिका ती त्यांची असल्यामुळं बीजेपीकडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता अजिबात नाही आहे. आणि ही भूमिका स्वतंत्रपणे राज ठाकरेची भूमिका आहे. राज ठाकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळं अशा पद्धतीची काहीतरी उलटसुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे. आणि त्यामुळं त्यांनी आता एकदम कठोर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.